ज्या मुली EWS म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, OBC इतर मागास प्रवर्ग आणि स्पेशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे SEBC या प्रवर्गात असतील ज्या मुली, त्या सर्व मुलींसाठी डिप्लोमा आणि डिग्री कॉलेजेस, जेवढीही व्यावसायिक शिक्षण घेणारे कॉलेजेस आहेत त्यामध्ये फ्री ॲडमिशन होणार आहे. तशा प्रकारचं पत्र सध्या सहसंचालक मुंबई प्रमोद नाईक साहेब यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाकडून ते पत्रक आलेलं आहे. त्यामुळे आता डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिग्री इंजिनिअरिंगमध्ये किंवा इतर कोणतेही व्यावसायिक कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या OBC, EWS आणि SEBC ज्या मुली आहेत आणि ज्यांचं आईवडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, अशा सर्वांसाठी फ्री प्रवेश होणार आहे, ॲडमिशन होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना एक्झाम फीस पण लागणार नाही आहे. त्याच्यामुळे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. मग अशा कोणत्या कोणत्या कॉलेजेसमध्ये हे फ्रीचे प्रवेश होणार आहे, ते गव्हर्नमेंट असून देत, प्रायव्हेट कॉलेज असून देत, एडेड असून देत, नॉन एडेड असून देत, ऑटोनॉमस असून देत, मायनॉरिटी असून देत, नॉन मायनॉरिटी असून देत, सर्व प्रकारच्या कॉलेजेसमध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी डिग्री किंवा डिप्लोमा करत असताना ज्या मुली आहेत EWS, SEBC आणि OBC त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्याच्यामुळे ही मुलींसाठी आणि मुलींच्या पालकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मुलींप्रमाणे जी मुलं अनाथ आहेत किंवा मुली अनाथ आहेत, त्या EWS, OBC, SEBC नसल्या तरी चालतील, परंतु ते अनाथ आहेत, आई वडील दोघंही नाहीत आणि त्यांच्याकडे अनाथ असल्याचा दाखला आहे, अशा मुलांना आणि मुलींना पण पूर्णपणे डिप्लोमा आणि डिग्री कॉलेजेस, जे पण व्यावसायिक कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये पूर्णपणे मोफत प्रवेश मिळणार आहे. परंतु एक कंडिशन आहे, मोफत प्रवेश तर मिळेल OBC, EWS आणि SEBC मुलींना, परंतु त्यांचे ॲडमिशन जे आहे ते सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड थ्रू व्हायला पाहिजे. जे 3 कॅप होतात, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 पैकी कोणत्या तरी एका कॅपमध्ये त्यांना ते ॲडमिशन मेरिटने मिळालेलं असलं पाहिजे, तरच मोफत प्रवेश मिळणार आहे त्या मुलींना आणि अनाथ मुलांना पण. एवढं लक्षात घ्यायचं आहे. तुमचं जर का ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यातनं झालेलं असेल किंवा नॉन कॅप म्हणजे काय संस्था स्तरावर जर का तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल आणि जरी तुमची कॅटेगरी EWS, OBC किंवा SEBC असेल, तर तुम्हाला मोफत प्रवेश मिळणार नाही. तुम्हाला नियमाप्रमाणे जी कॉलेजची फीज आहे किंवा जी परीक्षा फी आहे ती भरावी लागणार आहे. तेव्हा लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त कॅप राऊंडतर्फे ॲडमिशन मिळणाऱ्या मुलींना आणि अनाथ मुलांना ही गोष्ट मोफत प्रवेशाची लागू राहणार आहे. हा हे जे सर्क्युलर आहे, जे आपले सहसंचालक आहे तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मुंबई प्रमोद अ नाईक साहेबांनी प्रसिद्ध केलेलं आहे. 29 जुलैचं हे सर्क्युलर आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये पूर्णपणे प्युअर मराठीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व गोष्टी या सर्क्युलरमध्ये आहे. सो मुलींनो, ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू, होप की तुम्ही या संधीचा फायदा घ्याल. गुड लक.